बरोबर. आणि ते जे तुम्ही म्हणताय की मुस्लिम लीगचा असा असा हेतू होता किंवा असा विचार होता की राज्यावरती रेफरेंडम घ्यायचं, म्हणजे उदाहरणार्थ एक आपण जस्ट एक उदाहरण म्हणून घेऊ की महाराष्ट्र, महाराष्ट्रात समजा हे रेफरेंडम झालं असतं तर महाराष्ट्रातल्या तालुक्यात जिल्ह्यात जे काही मतदान होऊन असं झालं असतं की समजा महाराष्ट्रातले 52% लोक म्हणले की आम्हाला भारतात राहायचंय तर महाराष्ट्र भारतात राहील, किंवा म्हणजे 50%पेक्षा अधिक लोक म्हणले बरोबर भारतात राहील, आणि त्याच्या 50%पेक्षा अधिक लोक जर का असं म्हणले असते नाही नाही आम्हाला पाकिस्तानात जायचंय, तर अख्खंच्या अख्खं महाराष्ट्र पाकिस्तान मध्ये गेलं असतं, म्हणजे हे हायपोथेटिकल सिच्युएशन मध्ये. हो आणि तुम्ही म्हणताय की काँग्रेसने असं सांगितलं, नाही 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 राज्याच्या लेवलला नाही ब्लॉकच्या लेवलला, म्हणजे ब्लॉक लेवल म्हणजे त्यावेळेचा तालुका धरू आपण किंवा जिल्हा धरू किंवा काय, की ह्या लेवलला जे होईल मग महाराष्ट्रातली काही या हायपोथेटिकल सिच्युएशन मध्ये महाराष्ट्रातले काही तालुके म्हणतील नाही नाही आम्हाला भारतात जायचंय, मग तो भाग भारतात येईल, आम्हाला पाकिस्तान मध्ये जायचंय तर तो भाग भारतात, तर तो भाग त्या देशात जाईल. असं बरोबर आहे. तुम्ही म्हणताय की पंजाब मधला काही भाग आपल्याकडे आला आणि बंगाल मधला काही भाग आपल्याकडे आला, बरोबर आहे ना? हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आज म्हणजे बांगलादेशमध्ये असलेल्या एका मतदारसंघामधून निवडून गेलेले होते, पण ते ज्या मतदारसंघामधून संसदेमध्ये निवडून गेले संविधान सभेला, तो मतदारसंघच बांगलादेशामध्ये गेला, म्हणजे त्यावेळेच्या ईस्ट पाकिस्तानमध्ये गेला, म्हणून त्यांना पुन्हा एकदा संविधान सभेसाठी यावं लागलं. आणि म्हणून ही खूप महत्वाची गोष्ट आहे की राज्य पातळीवरच्या रेफरेंडम मध्ये कदाचित पंजाबही गेला असता, कारण पंजाबचा मुख्यमंत्रीच फजलुल हक, सॉरी, पंजाबचा मुख्यमंत्रीच अली बख्श नावाचा होता, बंगालचा मुख्यमंत्री हा मुस्लिम लीगचा मुख्यमंत्री होता, त्याचं नाव होतं फजलुल हक, आणि त्या बंगालच्या मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी होते हिंदू महासभेचे, युती हो सरकार, त्यांच्या युती सरकारमध्ये. पण ब्लॉक लेवलचे रेफरेंडम राहिल्यामुळे उपमुख्यमंत्री भारतात राहिले आणि मुख्यमंत्री पाकिस्तानमध्ये गेले. बर 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 बर. आणि आणि तुम्ही अजून म्हणजे आता या श्यामाप्रसाद मुखर्जींबद्दल बोललात, ते त्या मुद्द्यावरही आपण येऊया जरा, पण त्याच्या अगोदर मी एक क्लिअर करून म्हणजे माझ्या ज्ञानासाठी आणि लोकांच्या ज्ञानासाठी क्लिअर करावं असं वाटतं की पटेलांचं असं मत होतं की आपण काश्मीरच्या भानगडीत पडू नये कारण काश्मीरमध्ये सार्वमत झालेलं नाही ऑफिशियल रित्या, आणि त्यावर पंडित नेहरू म्हणले काश्मीरमध्ये माझा जन्म झालाय, ती माझी जन्मभूमी आहे, त्याच्यामुळे काश्मीर भारतात आलंच पाहिजे, आणि त्यांच्या आग्रहास्तव किंवा त्यांच्या भूमिकेमुळे भारताने हे हरिवंश आपलं सॉरी हरिसिंग, हरिसिंग राजा हरिसिंग यांची मागणी मान्य केली, म्हणजे पटेलांची भूमिका होती काश्मीरच्या भानगडीतच पडू नये अशी भूमिका होती, पण नेहरूंनी सांगितलं नाही ही माझी जन्मभूमी आहे त्याच्यामुळे तो भारतात असलंच पाहिजे. हे म्हणजे लिखित आहे. हा हे मला माहिती नव्हतं बरं का, पण मला हा काय प्रॉब्लेम असं आहे म्हणजे थोडा, की लोकांना माहिती नसतं आणि लोकांना माहित नाही, याचा फायदा घेऊन एक खोटा अपप्रचार, आता विशेषतः टेक्नॉलॉजी वाढल्यामुळे हा खूप देशभर व्हॉट्सअपच्या माध्यमातून पसरवता येतो, पूर्वी हा कुजबुज माध्यमातून पसरवला जातो. आणि आता मला अजून एक काश्मीरच्या संदर्भात पुढचा प्रश्न विचारायचा आहे, पण त्याच्या अगोदर मी असं विचारतो की तुम्ही मगाशी म्हणलात की श्यामाप्रसाद मुखर्जी हे बंगालच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते ज्या सरकारचा मुख्यमंत्री मुस्लिम लीगचा होता, म्हणजे मग म्हणजे काँग्रेस आणि मुस्लिम लीगची युती होती का तिथे? फजलुल हक म्हणजे श्यामाप्रसाद मुखर्जी हे हिंदू महासभेचे त्यावेळेला अध्यक्ष होते, हो म्हणजे ते काँग्रेसमध्ये नव्हतेच तेव्हा. काँग्रेसमध्ये नव्हते, ते हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. आणि फजलुल हक यांच्याबद्दल सुद्धा मला मुद्दाम सांगायचं हे आहे की फजलुल हक यांनी मुस्लिम लीगच्या लाहोर अधिवेशनामध्ये पाकिस्तानचा ठराव मांडला, सूचक फजलुल हक होते. आणि पाकिस्तानचा ठराव 1940 साली मुस्लिम लीगच्या लाहोर अधिवेशनामध्ये पास झाला. 41 साली फजलुल हक ज्यावेळेला बंगालचे मुख्यमंत्री झाले, त्यावेळेला श्यामाप्रसाद मुखर्जी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सामील झाले, युती करून हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग
यांनी युती सरकार बनवलं, मुस्लिम लीगने पाकिस्तानचा ठराव पास केल्यानंतर आणि ठराव मांडणाऱ्याच्याच नेतृत्वाखाली श्यामाप्रसाद मुखर्जी हे त्यांचे उपमुख्यमंत्री झाले. बर बर, म्हणजे एकीकडे हे हिंदू महासभेचे म्हणजे हिंदूंचे नेते, आज कारण असं चित्र आहे की जणू काही सगळे हिंदू अखंड भारत या अफगाणिस्तान पासून थायलंड पर्यंत आणि काश्मीर पासून पार खालती काय म्हणू फिलिपिन्स वगैरे इथपर्यंत तो एक अखंड भारताची संकल्पना ही हिंदू हिंदू म्हणजे हिंदूंची ही इच्छा आहे की हा एवढा अखंड भारत झाला पाहिजे. आणि माझंही तसं वाटतं कधी कधी की असं झालं पाहिजे, पण तो प्रश्न वेगळा. पण असे जे बोलतात आज की इथपासून तिथपर्यंत आणि तिथपासून इथपर्यंत झाला पाहिजे आणि असे लोक जे बोलतात, तर त्यांचेच पूर्वज लोक किंवा त्यांचीच लोक आणि ज्यांची ते पूजा करतात, श्यामाप्रसाद मुखर्जींची ते पूजा करतात आणि प्रातस्मरणीय पण असतील असायला पाहिजेत असंही माझं मत आहे. पण त्याच लोकांनी अशा लोकांबरोबर युती केली की ज्यांनी भारताच्या फाळणीचा ठराव मांडला आणि ज्या माणसांनी हा ठराव मांडला त्याच माणसाच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये देखील सहभागी झाले. हो, आणि हे फक्त त्यांनी बंगालमध्ये नाही केलं, अशा पद्धतीचं मुस्लिम लीग बरोबरचं युती सरकार हिंदू महासभेने सिंध मध्ये सुद्धा केलं. पाकिस्तान मधला जो प्रांत आहे, राज्य आहे सिंध, त्या सिंध मध्ये सुद्धा केलं आणि पाकिस्तानच्या फ्रंटियर प्रोव्हिन्स मध्ये सुद्धा केलं, ज्याला अफगाणिस्तान पाकिस्तानच्या बॉर्डरवरचं जे प्रदेश आहे नॉर्थ वेस्ट फ्रंटियर, तिथं सुद्धा अशा तीन ठिकाणी हिंदू महासभेने यांच्याबरोबर युती केली. तुमच्या अखंड भारतचं उत्तर हवं असेल तर ते मी देईन शिवाय वेगळं. हो, जरूर जरूर तुम्ही बोला. म्हणजे कारण ही संकल्पनाच मी चित्रबित्र बघतो की ह्या पार इराक पासून म्हणजे इराक इराणची बॉर्डर सॉरी तिथं घेऊ आपण इराणची बॉर्डर, तिथपासून ते थायलंड इकडे आणि इथं काश्मीर पासून पार इकडं तो दुसरा हे सगळं असं म्हणजे. नाही असं आहे ना त्याच्यामध्ये की आता गणपतीची मंदिर जपानमध्ये सुद्धा आहेत आणि कंबोडियामध्ये सुद्धा आहेत. हो हो, त्यामुळे तिथपर्यंत मागायला काय हरकत आहे. अरे नाही आता काय कल्पना शक्ती एकदा ताणायचीच म्हटल्यानंतर मग काही त्याला मर्यादा येऊ शकत नाहीत ना. आता दुसरा भाग तुम्ही जो सांगितला अखंड भारताचा, तर भारत आणि पाकिस्तान हे दोन वेगळे देश निर्माण होणार हे स्पष्ट झाल्यानंतर केरळचे जे दिवाण होते सी के आर अय्यर नावाचे, कारण केरळ हे संस्थान होतं, त्रावणकोर त्यावेळेला संस्थान म्हणायचे, तर केरळ राज्याचे जे दिवाण होते सी के आर अय्यर त्यांनी असं जाहीर केलं की केरळ हा हे स्वतंत्र हिंदूंचं एक राष्ट्र असेल आणि त्यांनी पाकिस्तानमध्ये केरळ या त्यावेळी त्रावणकोर देशाचा राजदूत सुद्धा नेमणूक करून पाठवला. त्या राजदूताचं स्वागत पण मोहम्मद अली जिनांनी केलं आणि स्वतंत्र भारतापेक्षा स्वतंत्र वेगळ्या राष्ट्राची तुम्ही घोषणा केलीत याबद्दल विनायक दामोदर सावरकरांनी तार पाठवून त्याचं अभिनंदन केलं. त्यांनी पंजाबचे जे सरदार तारासिंग होते, त्या पंजाबचे मोठे नेते होते, त्या सरदार तारासिंगांना सुद्धा त्यांनी पत्र पाठवलं आणि त्यात त्यांनी लिहिलं की पंजाब हे वेगळं सिखिस्तान म्हणून राष्ट्र तुम्ही घोषित करा. अरे बापरे, त्या दिवशी स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद साजरा करतील, त्यावेळेला जगाला कळेल की पंजाब हे आणखीन एक वेगळं राष्ट्र निर्माण झालंय. अशाच पद्धतीने त्यांची इच्छा होती की जुनागड हे सुद्धा वेगळं राष्ट्र निर्माण व्हावं, मैसूर हे सुद्धा वेगळं राष्ट्र निर्माण व्हावं. त्यामुळे ज्यांना भारताचेच 9 तुकडे हवे होते आणि ज्यांनी तर असं पत्रही लिहिलं होतं की म्हणजे ब्रिटिश क्वीनला की राणीनी भारत हा देश नेपाळच्या स्वाधीन करावा, कारण नेपाळचा राजा हा जगातला एकमेव हिंदू सम्राट आहे, तर त्याच्या हवाली हा देश करावा. त्यामुळे ज्यांना भारताचे 8-9 खंड हवे होते तुकडे तुकडे करून, त्यांनी मात्र अखंड भारतासाठी महात्मा गांधींचा खून केला. त्यामुळे अखंड भारत फक्त महात्मा गांधींना हवा होता शेवटच्या क्षणापर्यंत, पण ज्यांना खंड खंडच हवा होता त्यांनी मात्र अखंड भारताचं निमित्त करून गांधीजींचा खून केला.